नमस्कार, मी रिताली, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी. दिनांक 9 ऑक्टोबर म्हणजे शूरवीरचा जन्मदिवस, म्हणजेच वीरपुत्र जीवा महाले यांची जयंती होय. आपण लहान असताना पुस्तकात अफजल खानाचा वध यामध्ये वीर जीवा महाले यांचा पराक्रम वाचला आहे, आणि होता जीवा म्हणून वाचल्याशिवाय ही म्हण खूपच प्रसिद्धही झाली. त्याच जीवा महालेंची आज जयंती, आणि मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ज्या शिवछत्रपतींच्या भूमीत मी जन्माला आलो, त्याच शिवछत्रपतींचे प्राण वाचून हिंदवी स्वराज्य घडविण्यासाठी महाराजांच्या बरोबरीने लढणाऱ्या शूर जीवा महाले यांच्या जन्मस्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कोंढिवली गावात शूर जीवा महालेंच्या 13 वंशजांना 3 वेळा भेट देण्याचा योग आला. त्यातही आज त्यांच्या जयंतीनिमित्त शूर जीवा महालेंच्या वंशजाच्या मनात असलेले एक स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. आणि फक्त ठाणे जिल्ह्यांचे सुपुत्र समाज कल्याण न्यासचे संस्थापक धर्मसेवक माननीय डॉक्टर सोन्या पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने आज त्यांच्या घराचे भूमिपूजन झाले, आणि त्याला निमित्त मी होतो ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. सदर कार्यक्रमास समाज कल्याण न्यासचे प्रदेश अध्यक्ष श्री अनिल घोडविंदे, संपर्क प्रमुख योगेश बेनके, सल्लागार शरद फरडे, वाई पंचायत समिती गटविकास अधिकारी अशोक भवारी, कल्याण शहराध्यक्ष रमन तरे, जितू पानसरे, योगेश गायकवाड, अतुल पावशे, कोंढिवली गावचे सरपंच, सदस्य व गावकरी यांच्या उपस्थितीत हा जयंतीनिमित्त भूमिपूजन सोहळा साजरा झाला. मी खरंच धन्यवाद देतो की धर्मसेवक श्री सोन्यादादा पाटील यांनी की त्यांची एक सामाजिक जाण व आपण ज्या शिवछत्रपतींच्या स्वराज्यात राहतो त्याचे पांग फेडण्यासाठी हा जयंती सोहळा साजरा केला. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी वाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व समस्त कोंढिवली ग्रामस्थांनी दादांकडे ह्या गावात एक शूरवीर जीवा महाले यांचे स्मारक व प्रवेशद्वार करावे अशी मागणी केली आहे. मुळात शूरवीर जीवा महालेंचे हे गाव प्रशासनाने जपायला हवे, पण असं कुठं होताना दिसत नाही, ही खरी शोकांतिका आहे. असो, आम्ही सामाजिक समाज कल्याण न्यासचे मार्फत असे कार्य करतच राहू, पण आपणास ही विनंती आहे की अशी असंख्य मावळ्यांची स्मारके घरे ही कोलमडून गेली आहेत, पण कोणी लक्ष देत नाही, तरी आपण स्वतः तिथे पोहोचून तथा योग्य सहकार्य करावे, हीच त्या शूरवीरांना मावळ्यांना मानवंदना ठरेल. जयंतीनिमित्त येथे उपस्थित असलेले आमचे सहकारी, आमचे गुरु धर्मसेवक डॉक्टर सोन्यादादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिलदादा, तसेच सर्व सहकारी, माझे मित्र मंडळी व उपस्थित या ग्रामपंचायतीचे कोंडिवली गावच्या सरपंचताई, सतपाळताई आणि उपस्थित सर्व सदस्य मंडळ, तुम्ही आज आमचा जो सन्मान सत्कार केला त्याच्याबद्दल आम्ही तुमचे शतशः ऋणी आहोत. आणि आम्ही खरोखर भावस्पर्शाने पावन झालेल्या भूमी त्यांची जयंती साजरी करायला मिळते, म्हणजे हे आमचं खरोखर एक अतिशय भाग्यवान झालो, आणि आज ती जयंती करण्याचं जे भाग्य दादांच्या मुळे मिळालं आम्हाला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.